या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। शिधा पत्रिकेच्या कामात झालेल्या विलंबावरून कर्मचाऱ्यास शिवीगाळ व मारहाण करून शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी आरोपी बिलाल कुतुबुद्दीन शेख राहणार मोहोळ याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। यावेळी हकीकत अशी की घटनेच्या दिवशी फिरादी सचिन शेंडके हा मोहोळ तहसील पुरवठा विभागात लिपिक पदावर कार्यरत असताना आरोपी हा रेशन कार्ड हातात घेऊन कोणाचीही परवानगी न घेता थेट कार्यालयाच्या कक्षेत येऊन त्याचे काम अधिकारा म्हणून वाद घालू लागला। फिरादीने त्यास थोडे थांबण्यास सांगितलं असता त्याने काही एक ऐकून न घेता शिवीगाळ करीत त्याच्या गच्चीला धरून त्याला मारहाण केली। तसेच टेबलावरील फाइल्स ही फेकून दिली असून आरोपी जात्या वेळी कार्यालयीन रजिस्टर घेऊन गेला अशा हकीकतीची फिर्याद मोहोळ पोलीस स्टेशनला देण्यात आली होती। त्यावरून पोलिसांनी भादवी कलम 353, 379, 332, 347, 504 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल केला होता। सदरील केस मध्ये सरकार पक्षातर्फे तपास अंमलदारासह 5 साक्षीदार तपासण्यात आले होते, तर यावेळी आरोपीचे वकील ऍडव्होकेट एम ए इनामदार यांनी साक्षीदाराच्या साक्षीमधील विसंगती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली असून तो युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस संशयाचा फायदा देत त्याची निर्दोष मुक्तता केली। यात आरोपीतर्फे ऍडव्होकेट एम ए इनामदार, ऍडव्होकेट वसीम डोंगरी व ऍडव्होकेट ज्ञानेश्वर डिंगणे यांनी काम पाहिलं। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व आयएसओ नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे आयसीयू, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्सरे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक आयसीयू विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।